नमस्कार बालमित्रांनो रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण इयत्ता पहिली ते दहावी गणितामध्ये इयत्ता पहिली गणितामधील पान नंबर तेरावधील अभ्यास बघणार आहोत यामध्ये आहे सहाची ओळख व लेखन तर बघा तुम्हाला ही आगगाडी दिसत आहे ट्रेन दिसत आहे छोटी एक दोन तीन चार पाच सहा किती डबे आहेत त्या ट्रेनला सहा डबे आहेत परत एकदा मोजा एक दोन तीन चार पाच सहा किती डबे आहेत सहा तर बघा मी आता तुम्हाला सहा पिना देखील दाखवणार आहे तर बघा ही आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा किती पिनं आहेत ह्या सहा एक दोन तीन चार पाच सहा किती पिनं आहेत सहा पिनं आहेत त्यानंतर मी तुम्हाला सहा टोप्या दाखवणार आहे बघा एक दोन तीन चार पाच आणि ही एक सहा किती टोप्या आहेत ह्या परत मोजा एक दोन तीन चार पाच सहा तर अशा पद्धतीने आज आपण काय शिकणार आहोत नंबर सहा किंवा अंक सहा सहा हा अंक आपल्याला शिकायचा आहे तर बघा इथे तुम्हाला काही इन्सेक्ट आहेत हे लेडी बर्ड आहेत तर हे किती आहेत मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा आणि हा सहा अंक आहे त्यानंतर इथं तुम्हाला काही ब्लॉक दिसत आहे तर ते ब्लॉक किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा तर बघा एखादा ब्लॉक परत मोजण्यात येऊ नये त्यासाठी ही डॉट डिलिव्हरी सिस्टम लक्षात राहण्यासाठी खूप छान आहे जो मोजला आहे त्याला डॉट द्या म्हणजे परत येणार नाही परंतु मोजताना अचूक मोजा एक दोन तीन चार पाच सहा आता इथे सांगितलेलं आहे की सहा मणी काढ मग आपण इथे सहा मणी काढूया एक दोन तीन चार पाच आणि हा सहा सहा मणी आपण काढलेले आहेत त्यानंतर बघा झुरळाला पाय किती असतात सहा झुरळ्याला पाय सहा हवे तर मोजून पहा तुम्ही जर कुठे जुरळ बघितला असेल तर त्याचे पाय मोजून बघताल का किती असतात जुरळाला पाय सहा असतात कसे सहा, एक दोन, ती, एक, सहा। वर, एक दोन तीन चार पाच आणि हा एक सहा परत एकदा मोजा तुमच्या हातावर एक दोन तीन चार पाच आणि हा एक सहा म्हणजे एका हाताची पाच बोटे पाच आणि हा एक सहा हा बघा परत मोजूया आहे आपण एक दोन तीन चार पाच पाच आणि हा एक सहा म्हणजे ही बोटी किती आहेत सहा बोटी आहेत ही दोरी दिलेली आहे इथे ही दोरी अशी ठेव की तिच्या वेठोळ्यात हो सहा वस्तू येतील आणि बघा इथे दोरी ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये सहा शिंपले आलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा ह्या दोरीमध्ये दोरीच्या वेटोळ्यात किती शिंपले आले आहेत सहा तशीच आपल्याला इथे एक दोरी ठेवायची आहे तिच्यामध्ये किती ह्या जहाज आल्या पाहिजे सहा तर आपण त्या अगोदर मोजून घेऊया ही एक एक दोन तीन चार पाच आणि ही सहा या सहा आपल्याला दोरीच्या वेटोळ्यात घ्यायच्या आहेत म्हणून आपण काय करायची ही इथून अशी घ्यायची कारण ती घ्यायची आहे का ही बोट आपल्याला नाही कारण ह्या सहा झालेल्या आहेत आणि अशी ही काय काढायची आहे दोरी काढायची आहे तुम्ही देखील त्यानंतर आपल्याला सहा कसा लिहायचा आहे हे शिकायचं आहे तर बघा आपल्याला वाटी काढता येते की नाही अशी अर्धी वाटी काढायची इथे पेन्सिल ठेवायची अर्धी वाटी टाकायची परत अर्धी वाटी काढायची आणि खाली पाय काढायचा अर्धी वाटी अर्धी वाटी पाय वर अर्धी वाटी खाली अर्धी वाटी पाय हा तुम्हाला काय काढायचे आहेत हे दोन कर्व काढायचे आहेत कर्व लाईन आणि ही स्लँटिंग लाईन काढायची आहे तिरपी रेषा खाली काढायची आहे तर अशा पद्धतीने सहा कसा काढायचा बघा ही पहिली वाटी दुसरी वाटी खाली पाय 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 पहिली वाटी अर्धी वाटी खाली पाय बघा इथे अर्धी वाटी काढायची आहे इथे एक अर्धी वाटी काढायची आणि खाली काय काढायचं आहे पाय काढायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सहा हा काय करायचा आहे वारंवार गिरवायचा आहे एक सहा तुम्ही वीस वेळा गिरवायचा आहे असा म्हणजे तुम्हाला हा सहा काय होईल काढता येईल हा किती वेळा गिरवायचा आहे एक सहा वीस वेळा गिरवायचा आहे आणि नंतर तुमच्या ब्लॉकच्या वयमध्ये दोन पानं भरून हा सहा लिहायचं आहे आणि दाखवायचं देखील आहे चला तर मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण सातची ओळख व लेखन घेऊन तोपर्यंत तो बाय बाय